सेटवर सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? शी सध्या पूर्वी मी करायचो, आता मी आता ही करते. मी पहिल्यापासून करायचे पण माझ्या एवढी नाही. नाही खूप करायचो, दोघेही खूप करायचो, त्यामुळे दोघे आता आता ही करते. मी नाही करत. सेटवर पटकन राग कोणाला येतो? कोणालाच नाही. नाही तुला येतो? खोटं नको बोलायला कॅमेऱ्यासमोर, काय ते सांगू नाही का. मी सीन करताना इमोशनल कोण होता? दोघं पण, पण ती जास्त होती. आता हे बघ काय इधर ऑर पटकन ते माप ठरवायचं. ही पण प्रत्येक आपण प्रश्नाला ही पण ती पण असं नको व्हायला. आता राग येतो तर तुला माझ्यापेक्षा येतो ना, तर हे सगळंच कट करायचं. परत घेऊया आपण, कंटिन्यू ना. कमी जास्त असो जे काय फुटेज मिळालेलं आहे मग चालेल ना उलट, काय माहित आहे. चल ओके. सीन करताना हसत कोण? हा सेटवर सगळ्यात जास्त सेल्फी कोण घेता? हाच ठीक आहे. सोशल मीडियावर जास्त पोस्ट कोण करतात? सेटवर असताना फोनवर किंवा चॅट कोण करत असतात? नाही म्हणणारच नाही तो, नाही म्हणणारच नाही. बघू पण नकोस मॅडम रेडी पुढे. सगळ्यात जास्त बडबड कोण करतात? मान्य खादाड कोण आहे? मी डाएट करते. हॅलो हो ओके. ते कधी मला सांगावं लागतं डाएट चालू आहे ना. ओके अच्छा, एवढी जाड झाली. हां चल. रिटेक जास्त कोण घेतो? सतत बोलणं मला असं आवडलं नसतं असं पॉईंट आउट करायला. ठीक आहे ओके. मी सेटवर लेट कोण येतं आणि कॉल टाईमच्या अगोदर कोण येतं? लेट ऑन टाईम. अजून काय पोल खोलच आहे इतर माझी. थँक्यू. अरे काय मला वाटलं काय कुठलं आवडतं काय आणि काय ही आणि बरोबर आहे पण बोल खोल मग बरोबर आहे नाही आवडलं मला. ओके ठीक आहे चलो. छान होतं हे सेशन. मजा आली, मजा आली, मजा आली. म्हणजे प्रश्न नाही विचारले ना कधी. हां हां हे पहिल्यांदाच असं झालं की सेटवर लेट कोणी येते की लाईव्हमध्ये कळलं होतं. पण आता मी लेट आता सांगते सांग आता येत आता जरा टायमावर समजून सांगितल्यावर ते आता त्याला असं समजलं की वेळेत यायला पाहिजे आपण. आता येत आता मी वेळेत येतो. पूर्वी मी एक 10-15 मिनिट लेट यायचो फक्त, जास्त नाही. नको कॅमेरा समोर नको ना बोलायला मला, जाऊ दे नको बोलायला. हो ठीक आहे 10-15 मिनिटच लेट यायचंच ना नक्की तुला पटतंय ना. मग ठीक आहे 10-15 मिनिटं लेट आहे फक्त 10-15 मिनिट आता नाही येत आता मी टायमावर येतो. चलो बाबा.